कचरा कोंडळा मुक्त झोन अभियानांतर्गत विभागीय कार्यालय 6 अंतर्गत प्रभागातील नागरिकांच्या हस्ते स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या वतीनं कचरा कोंडाळा मुक्त झोन अभियान राबवण्यात आलं असून त्याच अनुषंगानं विभागीय कार्यालय क्रमांक 6 मधील प्रभागातील नागरिकांच्या हस्ते कचरा कोंडाळा स्वच्छ आणि सुशोभीकरण करून त्या जागी वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी महानगरपालिकेचे नगररचनेचे अधिकारी लक्ष्मण चलवादी यांनी नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन याविषयी माहिती देऊन उघड्यावरती कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल याबाबत माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातला कचरा डब्यात ठेवून जेव्हा घंटागाडी येते घंटागाडीतच टाकावा, उघड्यावर अजिबात टाकू नये. सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अजिबात कचरा टाकू नका, घंटागाडीतच कचरा टाका. आणि ह्याच्या उपरही काही नागरिकांनी आपल्याला कोण काय करेल किंवा कोण आपल्याला कोण बघणार नाही आपण टाकू असं जर त्यांच्या मनात आलं तर आम्ही महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई चालू केलेली आहे. कोण कचरा टाकत असेल त्यांना 500 रुपये 200 रुपये दंड अशा आकारणी चालू केलेलं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की कोणीही कचरा रस्त्याच्या कडेला न टाकता डब्यात ठेवावा, घंटागाडी जेव्हा येईल त्या घंटागाडीतच त्यांनी देण्याची व्यवस्था करावी असं मी आवाहन करतो. तर सुनील खटके आणि विष्णू बरगंडे यांनी नागरिकांनी कचरा उघड्यावर न टांगता येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपला कचरा ओला व सुका वर्गीकरण करून द्यावा यावत मार्गदर्शन केलं. या ठिकाणी गेले 8 दिवसापासून प्रभाग क्रमांक 6 मध्ये जिथे जिथे ओपन कचरा कोंडाळे आहे तिथे तिथे कचरा कोंडाळे काढून तिथे वृक्षारोपण करण्याचं काम रांगोळी सडा टाकून या ठिकाणी कर्मचारी वर्ग करत आहेत. निश्चितपणे त्यांना आम्ही मी आणि माझे नगरसेवक विष्णू बरगंडे त्यांच्या मदतीला आम्ही निश्चितपणे आहोत. या ठिकाणी पतंजली ग्रुप आहे, सर्व नागरिक आहेत. गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी कचरा कोंडाळा बंद करण्याचं काम आरोग्य विभाग करत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने काम यांचं चालू आहे. चलवाजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिराजदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचे SI या ठिकाणी लोंढे साहेब त्याचबरोबर आमचे नाट्य साहेब यांनी अतिशय परिश्रम घेतलेला आहे. निश्चितपणे 99.99% कचरा कोंडाळा या भागातील आम्ही जवळजवळ नेस्तनाबूत केलेले आहेत. आमचं एक आव्हान आहे इथल्या भागातील नागरिकांना की हा कचरा आम्ही एवढे स्वच्छता करतो आपणही तेवढंच या ठिकाणी आपला परिसर आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ करण्याचं या ठिकाणी काम करावं. आपल्या भागामध्ये या भागाचे नगरसेवक व सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम अनादिकालापासून चालू आहे. संत गाडगे महाराजांचा आपलं प्राणपणा लावून स्वच्छतेचं संदेश दिलेला आहे. परंतु आज सुनील खटके या भागाचे प्रतिनिधी त्याचबरोबर सलवाजी साहेब या भागाचे सगळेच कार्यकर्ते यांनी मिळून कचरा कुंडी मुक्त प्रभाग करण्याचा संकल्प केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी त्याच कचऱ्याच्या जागेला वृक्षारोपण करून भविष्य काळामध्ये सोलापूर शहरामधून कचरा कुंडी मुक्त व्हावी असा संदेशच आमच्या या प्रभागातून दिला जात आहे. आणि त्या संदर्भात स्वच्छतेचं सर्व जागृत लोकांनी जागरूकतेने लक्ष द्यावं. उघड्यावर लहान मुलाला शौचाला बसू देऊ नये. कचरा आपल्या घरोघरी येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा आणि वृक्षारोपण करावं. निश्चित वृक्षारोपण करू नये, झाडं लावा आणि झाडं जगवा या पद्धतीने जर केलं तर हे झाडासाठी नाही किंवा कचऱ्यासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तसंच माजी नगरसेवक NK क्षीरसागर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. विद्या दबडे यांनी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवून आपलं आरोग्य जपावं असा संदेश दिला. स्वच्छता अभियानाअंतर्गत कचरा कुंडी काढून तिथे वृक्षारोपण आणि विशेष म्हणजे वडाचं झाड लावण्यात आलेलं आहे. म्हणजे आमच्या महिलांना पूजेसाठी पण ह्या कॉर्पोरेशननी मदत केलेली आहे की पूजेसाठी आम्हाला एक चांगला पर्याय 2 झाडं लावले त्यामुळे गर्दी पण होणार नाही आणि मन स्वच्छ करण्याबरोबर आमची कॉलनी पण स्वच्छ करायचं काम ह्या कॉर्पोरेशननी आमच्या मेंबरनी सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. येथे कोणीही कचरा टाकू नये आणि उगीच्या उगी आपले 500 रुपये वेस्ट करू नये असं मी आवाहन करते. आणि माझे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झोन क्रमांक 6 मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ बिराजदार, आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक, श्यामसुंदर लोंढे, हिंगमिरे, दत्तात्रय मस्के, बाबूराव पाटील, जमादार श्रीकांत विभूते, मिटकॉन झोन समन्वयक रोहित भालेराव, पतंजली योग शिक्षिका निर्मला कामत, रमेश गायकवाड, अनिल वाघमारे, सूरज गुडशेलू, तसंच पालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिक यांनी आपलं योगदान दिलं.